नमस्कार, रोखठोकच्या या विशेष भागात आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक प्रदीर्घ मुलाखत दिली आहे. एक प्रकारे त्यांनी निवडणूक प्रचाराचा नारळच फोडलाय असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. आपल्यावर होणाऱ्या आरोपांवर त्यांनी सविस्तर उत्तरं दिली आहेत. अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी यावेळी पहिल्यांदाच दिली असली तरी अनेक प्रश्नांबाबत मौनही बाळगलंय. याच मुलाखतीदरम्यान चर्चा करूयात की मोदी नक्की काय बोलले, का बोलले आणि कुठल्या उद्देशानं बोलले. आत्ताच्या रोखठोकच्या विशेष भागात मोदी मुलाखत आणि बरंच काही. या विशेष रोखठोक कार्यक्रमात आपल्याबरोबर फोनवरून सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, त्याचबरोबर आमचे मित्र आणि परिचित तसंच ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे आणि आपण वाट पाहतोय भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाण यांची. आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत. आपण चर्चेची सुरुवात खरं तर भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस यांच्यापासून करायची हे अत्यंत स्वाभाविक आणि अपेक्षित आहे, पण मी ते करणार नाही. आणि आपण चर्चेची सुरुवात धर्मेंद्र जोरे यांच्यापासून करू, कारण आपल्या आजच्या कार्यक्रमाचं जे शीर्षक आहे ते फार काही सांगून जातं. मोदी मुलाखत आणि बरंच काही असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा या मुलाखतीतला बरंच काही हा भाग महत्त्वाचा आहे. तेव्हा धर्मेंद्र जोरे, तुमच्यासाठीचा हा प्रश्न आहे की नरेंद्र मोदींनी थोड्याच वेळापूर्वी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीतली त्यांची देहबोली काय सांगते? प्रसाद, एकतर मोदींच्या आजच्या इंटरव्ह्यूमध्ये एक रिमार्केबल जो मला फरक जाणवला तो त्यांची बॉडी लँग्वेज. त्यांचा जो जुना जो अगदी रोखठोक कडक टोन जो असायचा तो आज दिसला नाही. आज मोदी सौम्य स्वरूपातले मोदी आज दिसले. ज्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक प्रश्नांना उत्तरं दिली आणि ज्या पद्धतीने त्या इंटरव्ह्यूसोबत जी मुलाखतकार होती त्यांच्यासोबत ते ज्या पद्धतीने बोलत होते त्यामुळे त्या मुलाखत घेणाऱ्याला सुद्धा सुखद धक्का मिळाला असेल अशी माझा समज झालेला आहे. आणि दुसरं, मला यातल्या जवळपास 80% गोष्टी अपेक्षित होत्या, मात्र काही ज्या 20% गोष्टी आहेत त्यामध्ये याआधी पक्षाची भूमिका आपल्याला अशी अस्पष्ट अशी माहीत होती, पण आज त्या 80%मध्ये मोदींनी ती भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे. त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे राम मंदिरच्या संदर्भात त्यांनी अगदी सगळ्या गोष्टी, म्हणजे ऑर्डिनन्स पाहिजे, पहिले मंदिर बाद में सरकार, भागवतांची नागपूरून केलेली घोषणा की ऑर्डिनन्स होणं चाहिए, नंतर त्यानंतरचा RSS आणि इतर संघटनांचा आग्रह, तर तो आग्रह त्यांनी आज थोडा बाजूला ठेवला आहे. त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा जी संवैधानिक पद्धत आहे त्या पद्धतीने होऊ देत, सुप्रीम कोर्टात हा मुद्दा आहे. धर्मेंद्र जोरे, सर्वसाधारणपणे त्यांनी काय मुद्दे मांडले हे लक्षात येईल किंवा त्यावर वेगळी चर्चा होईल, पण पत्रकार म्हणून मला एक आणखीन गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. कारण काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये वाद झडतीलच, पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलले त्याच्यावर. मला पडद्यामागच्या बाबतीतल्या एका आणखीन गोष्टीकडे तुमच्या प्रश्नानिमित्तानं, म्हणजे मी जो प्रश्न विचारेन त्यानिमित्तानं लक्ष वेधायचं आहे प्रेक्षकांचं, ते असं की पंतप्रधान क्रमांक एक त्यांच्यावर होणारा आरोप असा आहे की ते पत्रकार परिषदच घेत नाहीत, ते पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जायला घाबरतात. नंबर पुढचा, 3 नंबरचा त्यांच्यावरचा आरोप असा होतो की ते अत्यंत अहंकारी स्वरूपानेच कायम वागतात आणि समोरच्यालाही तसंच वागवतात. आजच्या मुलाखतीतून यातल्या बऱ्याच गोष्टी या निष्प्रभ ठरल्या किंवा खोट्या ठरलेल्या आहेत. इतकंच नाही तर पंतप्रधानांची मुलाखत ठरवून घेतली जाते असाही आक्षेप असतो, पण आज ज्या पद्धतीचे प्रश्न त्यांना विचारण्यात आले आणि इतकंच नाही तर काही तिखट प्रश्नांना ते थोडेसे अस्वस्थ झालेले सुद्धा दिसले. एकूणात आजवर आपल्यावर होणाऱ्या सर्व आरोपांच्या बाबत नरेंद्र मोदी हे सजग झाले आहेत का? अगदी सजग झालेले आहेत. आणि माझा आग्रह असेल एक पत्रकार म्हणून पंतप्रधानांना की आज आपण जी मुलाखत दिलीत त्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद एक पत्रकार म्हणून, पण एक अगदी मोठी पत्रकार परिषद पण होऊ देत ज्यात
भारतातले जगातले जे पत्रकार आहेत त्यांना निमंत्रित करा आणि त्या सगळ्यांच्या प्रश्नांना आज ज्या पद्धतीने उत्तरं दिलीत त्या पद्धतीने त्याहीपेक्षा मनमोकळेपणाने उत्तर द्या. आणि हा सगळा जो विषय आहे तुम्ही तो तुमच्या पद्धतीने मांडा. आणि आजच्या मुलाखतीच्या बाबतीत तुम्हाला सांगतो प्रसाद की आजच्या मुलाखतीच्या बाबतीतसुद्धा त्यांच्यावर आरोप होतील की ही ठरलेली ही फिक्स मॅच होती. यात आता चालू होतील ते आरोप आणि कोणी आरोप केले तर ते खरे आहेत खोटे आहेत हे ठरवण्यात जाण्यात काही अर्थ नाही. काही लोक हेही म्हणतील की यांना दिलेले जे प्रश्न होते ते प्रश्न आधीच वाचून घेतलेले होते ते अप्रूव्ड इन अडव्हान्स होते हे होईल. मात्र एक मात्र खरं की आज मोदी पत्रकारांसाठी एक पत्रकार असू दे ज्यांनी मुलाखत घेतली त्यांच्यासाठी एक सुखद धक्का देऊन दिले. आणि दुसरा जो तुम्ही जो अहंकारी स्वभावाबाबतीत जे बोलले तो आज जो त्यांचा अहंकार होता तो कुठेही दिसलेला नाही. अँड आय थिंक मला असं वाटतं की त्यांनी आता माध्यमांची माध्यमांची किंमत त्यांना कळायला लागली आहे आणि आता ते हळूहळू मैदानामध्ये येतील. आणि आज त्यांनी येणाऱ्या 2 महिन्यामध्ये म्हणजे 70 दिवस आता आचारसंहितेला सरासरी राहिलेले आहे असं मला वाटतं. त्यानंतर काय होणार आहे आणि त्या आणि काय काँग्रेससाठी आणि महागठबंधनसाठी त्यांच्याकडून अपेक्षित आहे त्याचा आज हा ट्रेलर होता. अगदी. आपण सचिन सावंतांना आता चर्चेमध्ये सहभागी करू. सचिन सावंत, आपण धर्मेंद्र जोरे यांनी दिलेल्या 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरं ऐकली. मी राजकीय चर्चा यासाठीच सुरू नाही केली कारण स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये आक्षेप आणि त्याची उत्तरंच सुरुवात होतात. आजच्या चर्चेत अपेक्षित हे होतं की कशा पद्धतीनं मोदी वेगळ्या रूपात दिसले. तुम्हाला हे पटलंय का? तुम्हाला यावर काही आक्षेप आहेत? आणि आता आपण राजकीय खुली चर्चा सुरू करू शकतो. प्रसादजी, असं आहे की आक्षेप याच्यासाठी पण आहे की आपण जो प्रश्न जोरे साहेबांना विचारलात त्या प्रश्नाचा मध्येच आक्षेप आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला जे दिसतंय तेच ठासून त्या ठिकाणी सगळ्यांना दिसावं असं काही नाहीये. म्हणजे ते निष्प्रभ झाले, सगळे जे आमचे आरोप आहेत ते निष्प्रभ झाले, आमच्या आरोपांमध्ये सत्य नव्हतं असं त्याच्यातनं दिसतं. पण ते चुकीचं आहे. माझ्या आपल्याकडनं अपेक्षा नाही तशा तर आपण नॅरेटिव्ह तयार करावं. विषय असा आहे, जनता ठरवेल नॅरेटिव्ह. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये निष्प्रभ झाले का? त्यांनी काही पत्रकार परिषद घेतली का? पत्रकार परिषदेच्या संदर्भात म्हटलं एखाद्या मुलाखतीत त्या अशा तऱ्हेच्या मुलाखती त्यांनी अगोदरही दिलेल्या आहेत. आणि कृतीमधनं अहंकार दिसत असतो, बोलण्यामधनं अहंकार जाणवत नाही. तुम्ही लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला तो अहंकारी आहे की नाही हे त्यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर ते कसा करतात याच्यावर ते अवलंबून असतं. आणि म्हणूनच ज्या वेळेला त्यांच्या बरोबरची लोक अरविंद सुब्रमण्यम असतील, त्याच्या आणि पानगरिया असतील, रिझर्व्ह बँकेचे आताचे जे उर्जित पटेल असतील किंवा ज्या पद्धतीनं रघुराम राजांना घालवण्यात आलं ते असतील, ह्यांच्या जाण्याच्या मागचं जो काही कारण आहे त्यामधनं अहंकार दिसतो. सीबीआयची रात्रीच्या 2:30 जेव्हा उचलबांगडी केली जाते अधिकार निर्देशकांची, त्याच्यावरनं तो अहंकार दिसत असतो. आणि त्या संदर्भामध्ये पण सचिन सावंत, आजच्या प्रश्नांमुळे मोदींना अनेक विषयांवर बोलतं व्हावं लागलं हे तुम्ही मान्य कराल का? तुम्हाला तेही मान्य नाहीये. एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट अशी की पार्लमेंटमध्ये अनेकदा यांना प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या संदर्भामध्ये विविध चर्चांमध्ये त्यांनी उत्तरं अनेकदा देण्याचं टाळलेलं आहे. महत्वाचे जसं राफेलच्या मुद्द्यावरती गेल्या वेळेला टाळलं, डिमॉन्टेशनच्या मुद्द्यावरती टाळलं. म्हणजे जे महत्वाचे जे प्रश्न पिन पॉइंटेड असतात ते उत्तर देण्याच्या स्वतःच्या सोयीनुसार उत्तर देणं यामध्ये त्याची सगळी उत्तरांचं ते निराकरण झालेलं आहे किंवा प्रश्नाचं निराकरण झालेलं असं होत नाही. दुसरीकडे तुम्ही ज्या वेळेला एखादी मुलाखत घेता त्याच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली त्याच्यावरती काउंटर क्वेश्चन किती झाले हे आपण पाहिलं का? कुठल्याही प्रश्नावरती काउंटर क्वेश्चन होणं पत्रकार परिषदेमध्ये त्या प्रश्नाचं त्या ठिकाणी चिंधड्या उडवल्या जातात. मी पत्रकारांच्या ॲबिलिटीवरती या देशातल्या मला कुठल्याही तरीची शंका नाही. अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचे पत्रकार या देशामध्ये आहेत आणि त्यांची स्वतःची विचारधारा आहे आणि ते निरपेक्षपणे पाहू शकतात कुठल्या गोष्टींकडे, याच्याही वरती माझा विश्वास आहे. अगदी. आपण पटकन मधु चव्हाणांना चर्चेत सहभागी करतोय कारण आपल्याकडे वेळेची थोडीशी मर्यादा आहे. मधु चव्हाण, तुम्हाला असं वाटतंय की नरेंद्र मोदी बदलले आहेत आणि जो बदल आहे तो निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून केला गेलाय? मुळामध्ये जे आरोप केले जात आहेत ते धादांत खोटे आहे. एखाद्याच्या बॉडी लँग्वेजवरून त्याच्या अंतरंगामध्ये कोणालाही डोकावत येत नाही. मी 1971 बांगलादेशाच्या उच्चारानंतर अनेक या देशातले वर्तमानपत्राचे अग्रलेख दाखवू शकतो
की श्रीमती इंदिरा गांधींना अहंकार झालेला अशा तऱ्हेची चर्चा लोक करत होते हे मी दाखवू शकतो. त्याच्यानंतर ज्यावेळेला सीताराम केसरींना उचलून काँग्रेसच्या बाहेर फेकलं कार्यालयाच्या, त्यावेळेला सोनिया गांधींच्या अहंकारावर सुद्धा अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या. आज मुळामध्ये मोदींनी जी उत्तरं दिली, वादासाठी असं गृहीत धरा की मॅच फिक्सिंग आहे, असं गृहीत धरा, हे फिक्सिंग काही नाही, कारण अनेक बोचरे प्रश्न प्रश्नकर्त्या महिलेने विचारले होते. माननीय पंतप्रधान 2-3 फुटावर बसले आहेत आणि त्यांना आप चोर आहे वगैरे वगैरे असे आरोप होतात. हे साधारणपणे कुठल्या पत्रकार परिषद सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणी पत्रकार विचारत नाही, वेगळ्या शब्दात विचारतो. परंतु आपण गृहीत धरू की अरेंज किंवा प्री मॅनेज पत्रकार परिषद होती, परंतु जे काँग्रेसच्या मनात, जे तथाकथित पत्रकारांच्या मनात, जे त्या ठिकाणी विरोधकांच्या मनात किंवा जे जनतेच्या नावाने टीव्हीवर चर्चा करतात की जनतेला असं वाटतंय, ते जनतेला वाटत नसतं, ते टीव्हीवर चर्चा करणाऱ्यांना वाटत असतं. त्यांच्या मनातले सगळ्या प्रश्नांची उत्तरं मोदीजींनी दिलेत की हो. पण आज जर इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून दिली असतील तर मधु चव्हाण, माझा असा प्रश्न आहे की गेल्या या सगळ्या परिस्थितीपर्यंत यायला 4.5 वर्ष का लागावीत? सांगतो त्याचं कारण, श्रीमती इंदिरा गांधींच्या काळात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे किती घेतल्या, कधी घेत नाही. मोदीजींनी 15 वर्षात मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये पत्रकारांना घेतलं नाही. आमचे वेगवेगळे प्रवक्ते बोलत होते, नेते बोलत होते, आणि पक्षाच्या माननीय पंतप्रधानांनी जे बोलणं आवश्यक आहे ते पार्लमेंटमध्ये बोलले आहेत. आता माझे मित्र सावंत बोलतात की पार्लमेंटमध्ये राफेलबद्दल पूर्ण चर्चा झालेली आहे, त्याच्यावर माननीय पंतप्रधानांनी उत्तर दिलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आजचं त्यांनी त्या ठिकाणी जे दिशादिग्दर्शन केलं असं तुम्ही म्हणताय, तर सर्व परिस्थितीला समजा असं वादासाठी गृहीत धरा. आपण याच्यावर पटकन सचिन सावंतांची एक प्रतिक्रिया घेऊ. मधुभाऊ, सचिन सावंत, तुम्हाला वाटतंय पंतप्रधानांनी संसदेत उत्तर दिलं असल्यानंतरही तुम्ही म्हणताय की पंतप्रधान बोलत नाहीत संसदेत? पहिली गोष्ट अशी आहे की मधु चव्हाण साहेबांच्या अज्ञानाबद्दल त्यांना त्या संदर्भामध्ये मला जाणीव करून द्यायची आहे. इंदिरा गांधींनी पत्रकार परिषद घेतलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे, ते दादांत खोटं आहे. त्यांनी जाऊन आता युट्यूबवर बघावे. किती घेतलेत ते तुम्ही इथल्या इथे किती खोटं बोलताय सावंत, तुम्ही इथल्या इथे बोलताय. इंदिरा गांधींच्या बद्दल तुम्ही जेव्हा वक्तव्य केलं ते चुकीचं आहे. दुसरी गोष्ट की पंतप्रधान उठसूट पत्रकार परिषद घेत नाही कोण नाही. मला असं वाटतं की आपण मुद्द्यावर येऊया थोडस. सचिन सावंत, आपला मुद्दा कृपया पूर्ण करा, वेळेची मर्यादा आहे आपल्याला आज. प्रसाद जी, पहिली गोष्ट दिशाभूल करण्याचा अर्थ नाही. मला मधु चव्हाणजींना सांगायचं प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये तुम्ही उत्तरं दिली ती समाधानकारक दिली की नाही, त्याच्याने समाधान झालं का? आज सतत तुम्ही जर डिमॉनिटायझेशनच्या संदर्भामध्ये म्हणता की झटका नव्हता, अरे 1,600 माणसं मिळेली आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, त्याचं दुःख त्यांना नाहीये. आणि तुम्ही बॉडी लँग्वेज वरनं म्हणताय, मगापासून जे आपण चर्चा चालली आहे की आज किती विनम्र पद्धतीने दिलं. या पंतप्रधानांनी अनेकदा रडून दाखवे दाखवलेला आहे ना, त्याच वेळेला त्यांचे ते विधान आठवतंय आपल्याला, 50 दिवस बीजीए, त्याच्यामध्ये तुम्हाला काही अहंकार दिसला होता का? परंतु तो अहंकार हा कृतीबद्ध दिसत असतो, हे लक्षात घ्या, ऍक्टिंग मधला नव्हे. त्यामुळे या संदर्भामध्ये 50 दिवसांमध्ये काय घडलं या देशामध्ये, देशातल्या 1,625 कोटी लोकांना लाईनीमध्ये जेव्हा लावलं गेलं. ठीक आहे सचिन सावंत, नोटबंदीचा मुद्दा लक्षात आला. पंतप्रधानांच्याकडून एक आलेलं आणखीन एक महत्वाचं वक्तव्य होतं, ते म्हणजे असं की ज्या लोकांनी 4 पिढ्या देशावर राज्य केलं ते आज जामिनावर सुटले आहेत. एक प्रकारे हा गांधी घराण्यावरचा सर्वात तीक्ष्ण प्रहार आहे. मला कळत नाही, जामिनावर सुटलं म्हणजे न्याय व्यवस्थेच्या अधीन आहे ना एखादी घराणं, तुम्ही जे म्हणता घराण्याच्या लोक देखील न्याय व्यवस्थेच्या अधीन आहेत हे लक्षात घ्या. ह्यांना तो प्रोजेक्ट करायचंय त्यांच्या दृष्टिकोनातून की ही राजघराणा आहे, परंतु ती न्याय व्यवस्थेच्या अधीन आहेत, या देशातल्या लोकशाही तत्वांना मानणारे आहेत, दुसरीकडे खोटं बोलणारे नाही आहेत. मधु चव्हाण, आपल्याला आपल्याला या संदर्भात काय सांगायचंय? मधु चव्हाण, असं आहे की सचिन सावंत, आता आपण म्हणताय की या गोष्टी न्याय प्रविष्ट आहेत, मान्य आहे तुमचं, मग जे न्यायालयाने राफेल बद्दल त्या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे स्पष्ट शब्दात, आरोप करणाऱ्यांच्या आरोपाची चामडी उतरवलेली आहे की कुठल्याही प्रकारचा राफेलमध्ये घोटाळा झाला नाही, तिथे न्यायालयाचे निर्णय मान्य करायचे नाहीत. आणि इथे सोनिया गांधींच्या बद्दल मात्र म्हणायचं की न्याय प्रविष्ट आहे,
हा दुतोंडीपणा एका घराण्याच्या हातात सत्ता राहण्यासाठी ही मानसिक गुलामगिरी सोडून द्यावं. अगदी आपण पटकन आता धर्मेंद्र जोरेंकडे जाणार आहोत. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलो. धर्मेंद्र जोरे, ही मुलाखत येत्या 3 महिन्यातल्या हवेची अर्थातच वातावरण निर्मितीचं काम करेल का? वातावरण निर्मिती सुरू झालेली आहे प्रसाद, आणि काही प्रश्न आज अनुत्तरित ठेवले पंतप्रधानांनी. जेव्हा त्यांनी डिम्युनिटायझेशनचं बोलला त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मी 1 वर्षाआधी लोकांना ताकीद दिली होती, तुमच्याकडचा असलेला ब्लॅक मनी तो तुम्ही जमा करा. मात्र त्याच्यावरती काउंटर क्वेश्चन व्हायला पाहिजे होता की या डिम्युनिटायझेशनमुळे किती ब्लॅक मनी तुमच्या बँकांमध्ये जमा झाला. ब्लॅक मनी जमा झालेला, लोकांचा जमा झालेला, आणि त्यावेळी सिस्टममध्ये असलेला मनी याच्यामध्ये किती मार्जिनचा फरक होता. आता याच्यावरती प्रश्न येतील, याच्यावरती सचिन सावंत आणि त्यांचा पक्ष आणि इतर लोक विचारतील, आमच्यासारखेही पत्रकार विचारतील. दुसरं, साबरीमालाच्या याच्यावरती तुमचा एक भूमिका असते आणि इतर मुद्द्यांवर दुसरी भूमिका असते. राम मंदिरावरती एक स्टँड, इतर मुद्द्यावरती तर जसं राफेलच्या संदर्भात वेगळं, या पक्षाचं वेगळं, त्या पक्षाचं वेगळं, पण मात्र एक आहे की आजच्या यांच्या मुलाखतींनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत आणि त्या प्रश्नांना आणखी धार येणार आहे येत्या 100 दिवसांमध्ये. अगदी मधुभाऊ पटकन आपलं म्हणणं मांडा, आपल्याकडे 30 सेकंद आहेत शेवटचे. मधुभाऊ, असं आहे जोरे साहेब, आपण त्यांचं त्या ठिकाणी तलाक बद्दल आणि साबरी मंदिराबद्दल त्या ठिकाणी ऐकलंय की तलाक हा सामाजिक समतेच्या स्त्रियांच्या समतेच्या न्यायालयामधली असलेली प्रक्रिया होती. इथे व्यक्तिगत जीवनातल्या भावनांचा विषय होता, धार्मिक भावना. त्यांनी अतिशय काही त्याच्यामध्ये मूळ मुद्दा होता राम मंदिरावर एक भूमिका आणि साबरीमालाच्या प्रकरणात दुसरी भूमिका, हे कसं काय चालेल, हा मुद्दा होता. नाही नाही, राम मंदिराबद्दल राम कोर्टानी दिलेलं वर्डिक्ट मानायचं की जमिनीचा विषय होता की जमीन ती त्या मुस्लिम संघटनेची आहे की त्या आखाड्याची आहे. हा तिथे रामाच्या मंदिरात कोणी महिलांनी की पुरुषांनी प्रवेश करायचा हा मंदिर नव्हता. इथे त्या ठिकाणी अनेक मंदिरांची मुलाखत परंपरा आणि त्या ठिकाणी प्रथा परंपरा आणि पिढी मुद्दा लक्षात आलोय. मला असं वाटतंय की तुम्ही थोडस मुद्द्यापासून दूर जात आहे. सचिन सावंत, शेवटचा प्रश्न आहे तुमच्याकडून, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे, वेळेची मर्यादा आहे. तेव्हा एका गोष्टीचा या निमित्तानं तुम्ही खुलासा करा की आज पंतप्रधानांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली, जो स्टँड घेतलेला आहे, त्याला उत्तर देण्यासाठी थोड्याच वेळानंतर जी काँग्रेसची पत्रकार परिषद झाली त्यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या मीपणाचा मुद्दा आला. काँग्रेसकडूनही मुद्द्याला मुद्द्याचं उत्तर अपेक्षित आहे, ते आलं नाही. कारण हे सगळे प्रश्न आम्ही उपस्थित केलेले आहेत. तुम्ही लक्षात घ्या पंतप्रधानांनी कसं त्यांच्या मुलाखतीमध्ये खोटं म्हटलेलं आहे की करन्सी टू GDP रेशो हा कमी झालाय. उलट 2 लाख कोटीनं करन्सी वाढली डिमॉनिटायझेशन नंतर. 16.5 लाख कोटी होती ती 18.5 लाख कोटी झाली. हे सगळे प्रश्न त्याच्यावरती आहेत. तुम्ही डिमॉनिटायझेशनच्या अनेक त्याच्यामध्ये बाजू आहेत की आज पूर्ण इन्फॉर्मल सेक्टर गेलेला आहे, इकॉनॉमी डाऊन झालेली आहे. त्यांनी तुम्ही ज्या तऱ्हेनं स्पष्टीकरण दिलं की नाही झटका दिल्यानंतर इकॉनॉमी थोडी डाऊन होते, त्यांनी मान्य केलं इकॉनॉमी डाऊन झालेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जे पंतप्रधान पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते 2% डाऊन झाली, ते आता पंतप्रधानांनी अधिकृतपणे मान्य केलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर काय विधानं होती अरुण जेटलींची किंवा ह्यांच्या त्यांच्या जसं की ह्यांना काय कळतंय, ह्यांना अक्कल नाही आहे. या सरकारचा मूळ अहंकार हाच आहे की विरोधकांना अक्कल नसते, ते काहीतरी बोलतायत, त्यांना त्यांचा मुद्दे कळत नाहीये, त्यांना समज नाहीये. हीच जर बाब त्या ठिकाणी लोकतांत्रिक प्रक्रियेबद्दल त्यांची जर भूमिका असेल तर त्यांना अहंकारी म्हणावंच लागेल आम्हाला. अगदी अगदी मुद्दा लक्षात आला. कालमर्यादेपोटी आपण चर्चा इथे थांबवतो आहोत. जाता जाता मुलाखतीत नरेंद्र मोदी जे बोलले ते महत्वाचं आहे, पण ते जे बोलले नाहीत तेही महत्वाचं आहे. 2019 या निवडणूक वर्षाची सुरुवात नरेंद्र मोदींनी प्रदीर्घ मुलाखत देऊन केली आहे. येत्या दिवसात रणमैदान तापायला लागेल आणि मोदींच्या मुलाखतीची आणि त्याचबरोबर विरोधकांची त्यावर होणारी टीका हा राजकारणातला मोठा चर्चेचा विषय ठरणार आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पहा Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.